आता पाहूया जलगाथा. यवतमाळला पाणी पुरवठा करणारं निळवणा आणि चापडोह हे दोन्ही प्रकल्प कोरडे पडल्यानं शहरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. आता पाण्यासाठी नागरिकांची भिस्त उरली ती टँकरवरच. टँकरचं पाणी मिळवण्यासाठी देखील कसा संघर्ष करावा लागतोय पाहूयात हा रिपोर्ट. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग अशी अवस्था झाली आहे ती यवतमाळकरांची. आणि हे युद्ध सुरू आहे ते पिण्याच्या पाण्यासाठी. कुणी ढकलगाडीवर तर कुणी मोटरसायकलवरून पाण्याच्या शोधात भटकतायत. ड्रम आणि पाण्याच्या टाकी विक्रीचा व्यवसाय तेजीत आहे. शुद्ध पाण्याच्या कॅनद्वारे आणि टँकरद्वारे पाणी विक्री जोमात सुरू आहे. जीवन प्राधिकरण, नगरपालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयात पाण्यासाठी महिलांची रोजच आंदोलनं सुरू आहेत. पालकमंत्र्यांसह नगरसेवकांच्या घरांवरही संतप्त महिलांचे मोर्चे धडकतायत. नगर परिषदेच्या 64 टँकरसह शिवसेनेचे 28 आणि अन्य राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि खासगी असे 200 आसपास टँकर पाणी वाटपासाठी धावत आहेत. यवतमाळ शहराला निळवणा आणि चापडोह या दोन प्रकल्पातून पाणी पुरवठा होतो. पण गेल्या वर्षी कमी पाऊस झाल्यानं दोन्ही धरणं आटली आहेत. परिणामी नागरिकांना नळाद्वारे पाणी मिळणं मुश्किल झालंय. त्यात विहिरी आणि बोरवेल देखील आटल्यानं जिल्हा प्रशासनानं यवतमाळ शहर टंचाईग्रस्त म्हणून घोषित केलंय. टँकर येत नाही, 15 दिवसातून एकही वेळा टँकर येत नाही आमच्याकडे. आणि नळ पण येत नाही, 20 दिवसांनी 21 दिवसांनी नळ येते. मग आता आम्ही पाण्याचं हे कसं करायचं? आमच्या इकडे रोज एक टँकर येते, 15 दिवसानंतर येते आणि ते पण पाणी पुरत नाही. त्या पाण्यामध्ये आम्हाला खूप सारे कामं करायला लागते, भांडे घासावं लागते, धुणं करायला लागते आणि ते पण पुरत नाही आम्हाला. खूप दुरून पाणी आणावं लागते. आमच्याकडे 15-20 दिवसांनी पाणी येते आणि मोठी जर फॅमिली असली तर वापर कसा करावा? एका दिवसात वापर होत नाही. कपडे आहे, धुणं आहे, बाकी सगळे कामं आहे, कसे करायचे? आम्ही बोरला पाणी नाही, पाणी नाही, दुरून दुरून पाणी आणावं लागते. लहान लहान लेकरं टाकून पाण्याला जावं लागते. पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर गाळ कचऱ्यानं बुजलेल्या सार्वजनिक विहिरी स्वच्छ करण्याचं काम जोमात सुरू आहे. पण या उपायांनी किती तहान भागेल ही शंकाच आहे. उन्हातान्हात नागरिकांचे पाण्यासाठी हाल सुरू असताना नगर परिषदेतल्या सत्ताधारी भाजप शिवसेनेतलं राजकारण पाण्यावरून तापलंय. यवतमाळपासून 25 किलोमीटर अंतरावरील बेंबळा धरणातून 10 मे पर्यंत यवतमाळात पाणी पोहोचवू अशी ग्वाही पालकमंत्री मदन येरावार यांनी दिली आहे. तर नगराध्यक्ष कांचन चौधरी यांनी गोकी धरणावरून पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याचं आश्वासन दिलंय. ज्या लोकांजवळ निळवणा आणि चापडोचं कनेक्शन आहे त्या लोकांपर्यंत ते पोहोचवणं यासाठी आम्ही अत्यंत प्रयत्नशील आहे. आणि मला विश्वास आहे या सर्व प्रयत्नातून 30 एप्रिल ते 10 मे एक दोन दिवस इकडे तिकडे मी यासाठी म्हणतो. शेवटी हे सगळे टेक्निकल प्रॉब्लेम आहे. एप्रिल मे मध्ये मला असं वाटतं की विहिरींना पाणी फार कमी प्रमाणात राहील. अशा याच्यात आपण सेवाभावी संस्थांना यासाठी बोलवलं की तुमचे कोणी आजूबाजूचे शेत असेल किंवा कोणाची काही अशी व्यवस्था असेल, कोणाचे नातेवाईक असतील ज्यांच्या विहिरी आहेत, जिथनं आपण 9-10 किलोमीटरवरून सुद्धा पाणी शहराला आपण पोहोचू शकतो. भाजप शिवसेनेच्या या राजकारणात नागरिकांचे मात्र हाल संपत नाहीयेत. येणारे दिवस कसे असतील याची चिंता यवतमाळवासियांना सतावतीये. श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.